आपण ज्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होता तो व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलो आहे व कोठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण एक भरीत खेकडा कशी करायची आणि त्याची चव कशी चाखायची आज देखणार आहोत. तर या पिशीत खेकडा आता या खेकडा देखून घ्या. तर ह्या 10-12 खेकड्यात या चांगली मटमटाली खेकडा घ्यायची. भरीत खेकडा करण्यासाठी मटालीस खेकडा लागतात. तर या भरीत खेकडा करायच्या त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लागतात त्या पण आपण करणार आहात. तर काही खेकड्याची पोटातून अंडी आहात, तुम्ही अंडी देखू शकता. या अंडी आहेत खेकड्याची, हे पूर्ण भरेला आहे अंड्यानाच. ज्या अंडी खायला एकदम भारी लागतात देखून घ्या. तसे काही जी पिल्ला होती, इच्छित पण पिल्ला होती, ते पिल्ला आम्ही पाण्यात सोडून दिली आहेत. तर चला आज मग भरीत खेकड्याची रेसिपी पूर्ण देखून घ्या. तर भरीत खेकड्यासाठी काही गोष्टी आधी, तर आपण लसूण पण आहे, लसूण काही सोलून घ्या. लसूण बराच भूस सोलून घ्यायचा. त्याच्यानंतर मसाला आहे, मसाला जास्तच वापरायचा. जसं मिरची आपल्या तिखट लागेल तसं त्या प्रमाणात मसाला वापरायचा. त्यासोबतच बेसन पीठ पण घ्यायचा. बेसन पीठ मध्ये मिरची मसाला मसाल्यासोबतच आपण बेसन पीठ पण घेऊ घ्या. या बेसन पीठ आहे, त्याच्यावरून आता लसूण टाकला. आणि बेसन पीठात हळद, तुझी हळद टाकून घ्या. त्याचबरोबर लाल मिरची पावडर. आम्हा पाटा नसल्यामुळं मग आम्ही डायरेक्ट लालच मिरची टाकतो, रेडीमेड मिरची. त्यासोबत मीठ, खेकडा ज्या ते प्रमाणात पीठ आणि मीठ मिरची मसाला, अजून धना पावडर. ही धना पावडर टाकली. असे प्रकारे बऱ्याच त्यासोबतच काही थोडा जिरा पण टाकला. आणि त्यासोबत तर असं पीठ मळून घ्यायचा. एकदम असे मऊ हाताना पीठ मळून घ्यायचं. तर सगळ्यात आधी आपण, तर आता आपण खेकडीची अंडी देखू. एक परातीत काढून कवडी निघतात त्या, तशी अर्धी सोडून दिला. अशी बारीक बारीक अशी पिवळसर रथ अंडी. या सीझन मध्ये खेकडा जास्त विशेष करून अंडी सोडतात. आता या खेकडा धुवून काढायच्या, त्याच्यामुळे आम्ही अंडी काढून ठेवतो. तर आवडी अंडी एक खेकडीच निघल्यात, पण तरी या अंडी कमी आहेत, कारण काही पिशीत पडून गेल्यात, काही सोडून दिलात. भरीत खेकडा करायसाठी अशा प्रकारे एक एक खेकडं धुवून काढायची. असे चांगल्या पद्धतीनं पूर्ण असे खेकडं धुवून काढायची. तर अशी एकदम एकदम स्वच्छ करून घ्यायची खेकड. म्हणजे खेकड एकदम चांगली करून घ्यायची. ब्रशने एकदम घसून काढायची, म्हणजे एकदम स्वच्छ होऊन जाते. म्हणजे खेकडे कोणत्या प्रकारे घाण माती रत नाही. भरीत खेकड्यासारखी फोड असाल पण चव येत नाही, अशी आवडी भारी चव येते भरीत खेकड्यासाठी. अशा पद्धतीनं सगळ्याच खेकडी धुवून काढायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या.
आम्ही भरीत खेकडा म्हणजे अशी कायम स्वरूपी खातो, पण आज तुम्हाला पण दाखवतो कशी भरीत खेकडा करता त्या, आणि त्यांची चव पण कशी राहते। आमच्या गावाला म्हणजे ढवळी खेकडा खाताच नाही, विशेष करून जास्त काळीच खेकडा खातात। काळे खेकडा सारखी चव कोणत्याच खेकड्यात नाही, आणि काळे खेकड्यांना बरेच आजार चांगले होतात, त्यामुळे खेकडा खाणं गरजेचं राहतात, शरीरासाठी चांगले राहतात काळे खेकडा। आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी ठाकरात, खुलताबाद, कन्नड, सोयगाव असे औरंगाबाद जिल्ह्यात पद्धतीने आता या पूर्ण क्लीन स्वच्छ झाली आहेत खेकडा, एकदम स्वच्छ झाले फार। तर आपण आता उपटून काढू, आता उपटून काढायचं प्रोसेस करायची आता। तर आणखी या डबल पाण्यात धुवून काढला तीन चांगले पाण्यात, परत एक वेळेस मग उपटून काढायची, परत आणखीन कवट्या पूर्ण अजून धुवून काढायचं एकदम बारीक करायच्या, मग तिथून मोर मीठ मिरची मसाला त्यांच्यात भरायचा। लई निबारा खेकड पर ताकद लावून फंजली, खेकड फंजल्यावर कवटी अशी राहते, तर ती एकदम स्वच्छ करून पूर्णपणे अशी करून घ्यायची, एकदम चांगली दिसून घ्या, एकदम चांगली केली आपण कवटी। तर हेच कवटी आता आपण एकदम चांगल्या पाण्यात परत धुवायच्या। असाच चांगली घाण चांगलं पूर्ण खेकडी मधला मटेरियल पूर्णपणे एकदम चांगला करून घेतलाय तवडे खेकड्यांचा। तर आता सगळी खेकडा धुवून झाली आहेत, तर आता त्याच्यातला मेंदू काढायचा आहे। हे खेकड्याची कवटी कवटीत जास्त मेंदू होतो, आता तो मेंदू काढायचा आहे। तर तो मेंदू असं एक वाटीत काढून घ्यायचा, त्याची अंडी आहेत जेवढी पिवळ्या थोडी पूर्ण खेकडीची अंडी आहेत। अशा प्रकारे थोडे कवट्यातला मेंदू काढायचा झाला आता, आवडा मेंदू साजला आहे। तर हा मेंदू आता आपल्याला हरभऱ्याच्या पिठात मळायचा आहे, म्हणजे एकदम भारी टेस्ट येते। त्यासोबत आता आपल्याला कवटीतला पूर्ण घाण बाहेर काढून टाकायची, सगळे कवट्यातले पूर्ण घाण बाहेर काढून टाकले का, त्याच्यात पेंदा आणि बेसन पीठ भरायचं। तरी पिठात आपण मेंदू मिक्स केला आहे, काही लोक बाजरीचं पीठ आणि हरभऱ्याचं बेसन पीठ पण मिक्स करून करतात, तशी पण भारी चव येते।
निस्ते बेसन पीठापेक्षा बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून भारी चव येते ना मका बाजरीचं पीठ नसल्यामुळे आम्ही फक्त बेसन पीठ घेतलंय Thank you.